नमस्कार, मी वर्षा. एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. राज्यात बुधवारी महाराष्ट्र दिनाचा उत्साह असून विविध राजकीय नेत्यांनीही राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा अशी ओळ लिहित महाराष्ट्राच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेता सुबोध भावे यांनी देखील सोशल मीडियावरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह दिसून येत असतानाच या उत्साहाला गालबोट लागलंय. महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत स्फोटात 16 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. गडचिरोलीच्या जनतेने नक्षलवाद्यांच्या दहशतीला न घाबरता मतदान केलं. गडचिरोलीच्या दुर्गम भागात लोकांनी मोठ्या हिमतीने मतदान केलं. त्या रागातून त्यांनी हा भूसुरुंग स्फोट घडवला असावा असा अंदाज सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. 1 मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिवस साजरा होत असतानाच गडचिरोलीत जवळपास 50 वाहनांची जाळपोळ करण्यात आली. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे रात्री 11 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अयोध्येत आले होते. राम जन्मभूमीपासून 28 किलोमीटर अंतरावर त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या आधी इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी हे दोघं पंतप्रधानही असताना अयोध्येमध्ये ते आले होते. फैजाबादचे भाजपा उमेदवार लल्लू सिंग आणि आंबेडकर नगरचे उमेदवार मुकुट बिहारी वर्मा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान सभा घेणार होते. काँग्रेसने सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला दावाही फेटाळून लावला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्वावर शंका उपस्थित केल्या जात होत्या. राहुल गांधी हे भारतीय आहेत याचा पुरावा काँग्रेस पक्षाने न्यायालयासमोर सादर करत त्यासंबंधीचे कागदपत्र सार्वजनिक केलं आहे. पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना न्यायालयाने दणका दिला आहे. किरण बेदी यांना सरकारच्या वतीने कोणताही आदेश देता येणार नाही. बेदी यांना केंद्र सरकारकडून मिळालेले अधिकार मद्रास न्यायालयाने काढून घेतले आहेत. पुदुचेरीतील सरकारच्या दैनंदिन कामकाजात बेदी या लक्ष घालत होत्या, मात्र यापुढे त्यांना असं करता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती आर महादेवन यांनी बेदी यांचे अधिकार काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अलीगडच्या हरदुआगंज भागामध्ये समाजवादी पक्षाचे नेते राकेश यादव यांची मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळी लागल्यानंतर यादव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुणी आणि का केली याचा तपास पोलीस करत आहेत. राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी फेरविचार याचिकांबाबत 4 मे पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले. राफेल खरेदी व्यवहारात आक्षेप घेणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये फेटाळल्या होत्या. त्यावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर कोर्टाने नारायण साईला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच 1 लाखाचा दंडही ठोठवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सूरतच्या सेशन कोर्टाने बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला कोर्टाने दोषी ठरवलं होतं. नारायण साईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फनी हे चक्रीवादळ रात्री उशिरापर्यंत अधिक रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असून ते शुक्रवारी दुपारपर्यंत ओडिसामध्ये धडकू शकते असा इशारा भारतीय हवामान खात्याने मंगळवारी वर्तवला आहे. सध्या फनी वादळ हे दक्षिण पूर्वेकडे आणि बंगालच्या उपसागरात असून ते पुरीपासून 830 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि विशाखापट्टणम पासून 670 किलोमीटर अंतरावर असल्याचं समजतंय. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळाने जिल्हा हैराण झाला आहे.
शेतकरी शेतमजुरांसह रोजगारासाठी फिरणाऱ्या जिल्ह्यातील तरुणांचे प्रचंड हाल होत आहेत. खरीप आणि रब्बी हंगामात नापिकी झाल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन्ही गंभीर विषयांकडे सपशेल दुर्लक्ष झालं. हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र दिन याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलंय. बारामती भाजपाने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पलटवार केलाय. पराभवाचं खापर कुटुंबियांवर फुटू नये म्हणून शरद पवार ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करत आहेत असं तावडे म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका पत्रकार एस बालकृष्णन यांनी दाखल केली. राज ठाकरेंनी देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. यानंतरच पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या माजी बीएसएफ अधिकारी तेज बहादूर यादव यांना मोठा झटका बसला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाचे उमेदवार तेज बहादूर यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना 17 अन्य आरोपींसह सत्र न्यायालयाने 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. गत 2014 लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी चेंबूरमध्ये तुर्भे येथे गोंधळ घालण्याचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षलवाद्यांनी एकाच दिवशी दुसरा घातपात केला आहे. कुरखेडा तालुक्यात भूसुरंग स्फोट घडवून आणल्यानंतर त्यांनी जवानांच्या खासगी वाहनाला लक्ष्य केलं. लेंदारी पुलाजवळ नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला ज्यामध्ये 1 ड्रायव्हर आणि 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जाते. सकाळी जाळपोळ झाल्यानंतर त्या स्थळापासूनच जवळच ही घटना घडली आहे. बंगळुरूच्या मैदानावर खेळण्यात आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मुसळधार पावसामुळे सामना 5-5 षटकांचा खेळवण्यात येणार होता. त्यानुसार बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 63 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि अखेर हा सामना रद्द करण्यात आला. 1983 क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित 83 हा चित्रपट सध्या बहुचर्चित ठरतोय. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामधील रणवीर सिंगचा एक फोटो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. रणवीरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोमध्ये तो रेट्रो लुकमध्ये दिसून येतोय. एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आहे तेथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत राहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.